ठीक है। सवाल दोबारा यूरोप प्रसंगी आज आप ये सवाल प्रश्न इधर आवृत्ति तो उपस्थित हैं मराठा विद्या प्रसारक के अध्यक्ष श्रीमंत मुजरीजी भोसले मराठा विद्या प्रसारक के माजी अध्यक्ष इथं उपस्थित श्रीमंत संग्रामराजे भोसले इथं उपस्थित विश्वजीत सिंह तीर्थ गाडगे आणि माझ्यावर आलेले सर्व राज्याचे समन्वयक आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाज हा किती दुःखी आहे, किती व्यथित आहे आणि या दुःखातून त्यांना बाहेर कसं काढायचं, आरक्षण कसं मिळवून द्यायचं, आरक्षण सोडून अनेक वेगवेगळे प्रश्न सरकारच्या दरबारी ते कसे सोडवायचे यासाठी आमचे अनेक प्रेस झाले। सुरुवात नाशिकला झाली, नाशिकवर मुंबईत प्रेस झाली, मुंबईत सगळ्या राजकीय नेत्या लोकांना सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही भेटलो। तिथून रायगडला शेवटी आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आणि कोल्हापुरात कशा प्रकारचं आंदोलन असावं तिची व्यूहरचना ठरली आणि रूप आंदोलन हे कोल्हापूर मध्ये त्या पाठोपाठ नाशिकला सुरुवात झाली। समाजाला वेटीस धरू नये, समान व्यक्ती आपली जबाबदारी पार पडली, आता लोकप्रतिनिधींनी बोलावं या दृष्टिकोनातून ते खूप आंदोलन आम्ही घेतलं होतं। पण लगेच सरकारने सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यामुळं आम्ही लोक आंदोलन स्थगिती दिली नाहीये पण तात्पुरतं बंद केलेलं, कारण का सकारात्मक दृष्टिकोन त्यांचे अनेक विषय त्यांनी बऱ्यापैकी पुढे गेलेले, पण अनेक गोष्टी त्यांना राजकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार होता एक महिन्यावर आणि म्हणून आम्ही थांबत त्याच सगळे संवाद दौरा मराठा समाजाच्या अडचणी हे सांगण्यासाठी हा दौरा, समजून घेण्यासाठी हा दौरा हा आम्ही आठवा। आता संभ्रम असा झालेला आहे की नेमकं आरक्षणाचा स्टेटस काय, मी सगळ्या सत्यातले जे पुढारी असतील, जे सत्तेत विरोधातले पुढारी असतील त्यांच्याकडे आम्ही सर्व समाजाचे सर्व घटक अपेक्षा ही व्यक्त करत होतो की त्यांनी पर्यायावर बोला पाहिजे की आम्हाला याचा पर्याय काय, त्याचं सोल्युशन काय, पण ह्या सोल्युशनवर कोण बोलत नव्हतं। तर माझा तुझं हा मे बरोबर मे चुकीकडे ह्याच्यावर भाषा चालू होतं, त्यावेळी समाजाला त्याचं काही घेणं देणं नाही, समाजाला इंटरेस्ट एकच आहे की मार्ग सांगा सोल्युशन सांगा। आणि आज पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि म्हणून मी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना विधानसभेतले आणि विधान परिषदेच्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे काही मी दोन तीन मुद्दे इथं मांडणार आहे ते आपण अधिवेशनाने मांडणं गरजेचं आहे। मी काही विद्वान नाहीये, मी काही वकील नाहीये, पण ज्या नामवंत वकिलांची दिल्लीचे वकील असतील किंवा महाराष्ट्रातील वकील असतील त्यांच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मी मांडण्याचा प्रयत्न करतो। 5 मे ला ज्यावेळी आपलं मराठा समाजातला सामाजिक मागास तुम्ही नाही आहात, तुमचं आरक्षण फेटाळून लावल्यानंतर मग पुढचे पर्याय काय, तर पहिला पर्याय आम्ही सरकारला सुचवणार तो म्हणजे रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करावी तुम्ही। त्यांनी पुनर्याचिका दाखल केली उशीरा झाला असेल किंवा त्यांनी 102 घटना दुरुस्तीचा टॅक्स सुद्धा केला नसेल तो सोडून द्या, पण त्यांनी पहिला पर्याय काय रिव्ह्यू पिटिशन तुम्ही दाखल करा। रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही, आपण समजून टिकलं नाही, तर पुढचा टप्पा काय, तर ते क्युरेटिव्ह पिटिशन। आता क्युरेटिव्ह पिटिशनला न्यायाधीश भोसले जी समिती सरकारने स्थापन केली होती त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं क्युरेटिव्ह पिटिशन जायची गरज नाही आहे,
मग राहता विषय तर रिव्ह्यू पिटिशन. रिव्ह्यू पिटिशन म्हटलं तर पुढचा स्टेप काय, तर पुढचा स्टेप हा आहे की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून परत एकदा मराठा समाज सामाजिक मागास कसा होऊ शकतो हे तुम्हाला सर्वेक्षण करावं लागेल, सर्वे करावा लागेल. सर्वे झाल्यानंतर तो सगळा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग जो केला असतो तो राज्यपालाकडे सरकारी द्या लागतो. आता याच्यात राज्य सरकारची जबाबदारी काय समजून घ्या. राज्य सरकारची जबाबदारी आहे की नुसतं कागद दिलं आणि पाठवून दिलं विषय नाही, तुम्ही फुल प्रूफ त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ज्या भोसले समितीने सांगितलं की ज्या गायकवाड समिती ज्या त्रुटी आहेत त्या गायकवाड समितीच्या ज्या त्रुटी आहेत आणि त्यांनी 12 पॉइंटचा सल्ला दिला दिलाय त्यांनी तो इन्कलेट करायला ते त्यांनी इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे आणि मग तो अहवाल फुल प्रूफ अहवाल हा राज्यपालांच्या द्यायला पाहिजे. म्हणजे 338 ब हे पूर्ण होते आणि राज्यपालांनी मग हा राष्ट्रपतीच्या हा शिफारस करत असतो बघा शब्द शिफारस. शिफारस केल्यानंतर मग राष्ट्रपतींना अधिकार आहे 342 अच्या माध्यमातून तो केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देऊ शकतात. केंद्र मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास करेल, वेळ प्रसंगी ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जाईल, त्यांच्याकडे इन्पुट घेतील, त्यांच्याकडे डाटा घेतील आणि मग ते राष्ट्रपतीच्या देणार. राष्ट्रपतीला रास्त वाटलं तर ते पार्लमेंटला हा विषय देऊ शकतात. साधन सर्व मी सांगितलं म्हणजे चुकीचं असं तर सांगा पुढील. तोपर्यंत काय झालं 102 घटना दुरुस्ती ज्याच्यामध्ये राज्याचे अधिकार बाधित आहे त्याला मी स्वतः मतदान केलं. राज्यसभेत राज्याचे अधिकार हे काढून घेतले नाहीये पण 5 मेच्या निकालामध्ये काय दिसून येते की 3-2 मतदान झालं. 3 जणांनी सांगितलं की राज्याचे अधिकार आहेत, राज्याचे अधिकार नाहीये, राज्याचे अधिकार नाहीये. 2 जणांनी काय सांगितलं न्यायाधीशांनी की राज्याचे अधिकार आहेत पण सुप्रीम कोर्टचं जे मेजॉरिटी असते तो निकाल लागतो त्याच्यामुळे राज्याचे अधिकार एक काढून घेतले. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, केंद्र सरकारने केलं की आपण रिव्ह्यू पिटिशन टाकून रिव्ह्यू पिटिशन टाकली की आम्ही पार्लमेंटमध्ये सिद्ध झालेलं आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहे. पण दुर्दैवाने 3-4 दिवसाच्या अगोदर केंद्राने जो रिव्ह्यू पिटिशन होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. म्हणजे याचा अर्थ काय, राज्याला अधिकार नाहीये. मग आता आपण काय करायला पाहिजे आहे, तर त्याला सोल्युशन हाच आहे की केंद्र सरकारने वटहुकूम काढा पहिले ऑर्डिनन्स काढावं लागेल. ऑर्डिनन्स काढल्यानंतर पुढचा टप्पा आहे घटना दुरुस्ती करावं लागेल की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. ही आवड पाहिजे आम्हाला एकच पण कारण 2/3 मेजॉरिटी लागते. पण प्रोसेस मी तुम्हाला सांगावे पण एकही हे सगळ्या आमदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे की 102 घटना दुरुस्ती जर झाली तरी आरक्षण मिळालं असं नाहीये. तुम्हाला परत तुम्हाला हाच मार्ग आहे जो 342 म्हणजे तुम्ही अहवाल मागासवर्गीय अहवाल राज्यपाल राज्यपालांच्याकडे द्यायचा, राज्य सरकारने द्यायचं, राज्यपालांच्याकडे राष्ट्रपतीकडे येणार, राष्ट्रपतींच्याकडे हे सगळं करत पार्लमेंटकडे आयुष्यात. आता ह्याच्यात जर काही चुकत असलो तर राजकीय पक्षांनी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी सगळ्यांनी, कोणी सत्तेच्या लोकांनी सुद्धा आणि सत्तेत नाही तरी सुद्धा. उगच लोकांना रस्त्यावर आणू नका. कोविडची महामारी चालू आहे, कशा समाजाने आपल्या 58 मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज उठवलाय, तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कशाला समाजाला प्रयत्न करताय तुम्ही, जे आहे ते तुमच्या समोर आहे. अरे त्याच्यात मी जर चुकत असलं सांगा, संभाजी छत्रपती चुकतोय आणि संभाजी छत्रपती म्हणजे नाही सकल मराठा समाजाचे सर्व समन्वय जे जे समाजासाठी काम करतात त्यांचं हे मत आहे. हे माझं वैयक्तिक मत नाही, हे सगळ्या वकिलांनी दिलेलं सगळ्या आणि स्वतः अटॉर्नी जनरलला विचारा त्यांचं मत आहे. माझ्या अटॉर्नी जनरलला विचारा मी काही चुकत असलो तर. हा एक सगळा झाला तुमचा आरक्षणाच्या बाबतीत बघूया. आता माझं राज्य सरकारला आणि दुसरं ज्याच्यासाठी लोक आंदोलन सुद्धा एक भाग होता मी पुढे घेऊन गेलो होतो. त्याने जे तुमच्या हातात गोष्टी आहेत त्या तुमच्या करते. उदाहरण साधी शाहू महाराजांच्या राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली ही संस्था आहे ज्याच्यात खरा आरक्षणाच्या बरोबर तो आज कणा आहे. ज्याच्यात तुम्ही मराठा समाजातल्या आणि कुणबी समाजातल्या लोकांना
एक चांगली एक बेस प्लॅटफॉर्म तयार करून घेऊ शकतात. आता त्या साथीमध्ये मी खोल जात नाही. आम्ही अजित मुख्यमंत्र्यांचे 3 तास मीटिंग झाली, अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री 1.5 तास मीटिंग झाले, त्यात आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगितले. स्वायत्त असेल तिथले स्वायत्ताच्या बोल आम्ही काय त्या गोष्टीला आमदार साधते, त्या सगळ्या बोललो तारादूत असेल तर मी खोल जात नाहीये. पण त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केले, पण हे मान्य कागदावर झालेले नाही. करू ते कागदावर होण्यासाठी आम्ही थांबतोय. 1000 कोटी आमची आज ही मागणी आहे. नंबर दुसरा मुद्दा त्यांना आम्ही म्हटलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, तिथं तुम्ही 10 लाखची मर्यादा ठेवली, तिथं 25 लाखाची करा. तुम्ही जे जाचकटी आहे ते शिथिल करा. तिथं जायचं कर्ज मागायला आणि मग कर्ज मागायला गेले की मग मॉर्गेज जागा करण्यासाठी तुमचं सरकार येते. आमच्या सरकार नाही म्हणून तुमचे नमुने बँकेत त्या शिथिल करा. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे 2185 मुलांच्या नियुक्त्या. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की ESCC सर्वोच्च न्यायालय बोलवले जे 2014 पासून अडकले, पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे सप्टेंबर 9 2000 च्या काय असतील त्या तुम्ही सप्टेंबर 20 घेतली तारीख चुकत असेल पाहिजे, पण त्या तुम्ही नियुक्त्या देऊन टाका. आता नियुक्त्या देऊन टाका म्हणजे किती नियुक्त्या देऊन टाकू शकतो? तर 2185 नुसत्या 114 का सिलेक्शन झाले, त्याने नियुक्त झाले. पण बाकीच्या 2070 दरम्यान त्यांना तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे, पण नियुक्त्या का दिले? कोरोनाची महामारी. ठीक आहे, कोरोनाची महामारी आम्ही समजू शकतो, पण त्या मुलांचं काय नुकसान आहे? त्या मुलांचं काय चुक आहे? त्यांना काय नुकसान पेला पाहिजे? म्हणून आम्ही सरकारला सांगितलं की तुमच्याकडे 2 पर्याय. एक पर्याय म्हणजे विशेष बाब म्हणून द्या त्या, कारण का त्याचं म्हणणं आहे की आम्ही असं दाबून दिलं तर ते कंटेंट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण ठीक आहे, कंटेंट ऑफ कोर्ट होते ना, तर विशेष बाब म्हणून द्या. विशेष बाबला कंटेंट ऑफ कोर्ट नाही. आणि दुसरं महत्वाचं, कंटेंट विशेष बाब देऊ शकत नाही तर तुम्ही सुपरनिबंधनी अधिक संख्येत जागा द्या ना. तुम्ही अधिक संख्येत जागा शिक्षणात सुद्धा देऊ शकता, आणि जर इमर्जन्सी जर काही जर घडली राज्यात तर तुम्ही नोकरी सुद्धा देऊ शकता. आज नाही का आज पण दिलं नाही, अनेक राज्य देतात, आंध्र प्रदेश देते, कर्नाटक देते, पण तुम्ही काही देऊ शकत नाही. हा आमचा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा की वसतिगृह तुम्ही जर बाकीच्या समाजाची वसतिगृह तर तुम्ही मराठा कोणती समाजाचा वसतिगृह द्या तिथं? तर त्यांनी सांगितलं आम्हाला 36 पैकी 23 वसतिगृह आम्ही बायफर्केट केलेले, पण ते कागदावर आले गेले त्यांनी आम्हाला अजून सांगितलं नाहीये. पाचवा मुद्दा, मी ओबीसीच्या ज्या सवलती आहेत, ओबीसीला ज्या तुम्ही शिक्षणात सवलती देतात त्या शिक्षणाच्या सवलती तुम्ही मराठा समाजाला द्या. काय अडचण येतात? तुमच्या हातात विषय येतो, गुन्हे तुमच्या अंगावर 149 गुन्हे म्हणतात, त्याचे 1 गुन्हा सोडून 148 गुन्हे हे मराठा समाजाचे दोडे कोण नाहीये. किंवा तिने असं काही कोणाचं मर्डर केलं असं नाहीये, तिने समाजासाठी लढाले आहे ते तुम्ही गुन्हे मागत. तिने सुद्धा शब्द दिले 148 आम्ही मागू घेऊ शकतो 1 गुन्हा. ते करा तुम्ही. कोर्टाने त्यांना सांगितलं 2017 शिक्षा झाली, मग त्या तिन्ही शिक्षा झाली फाशीची. आता फाशीची शिक्षा झाल्यावर 2 वर्ष त्याला अपील करायला मिळतात. तिने बरोबर आता अपील केलं 2018 2020 अपील केला. तर आता अपील केल्यानंतर सरकारने काय केले? सरकारी बोलत करावं हा विषय उच्च न्यायालयात असला तरी तुम्ही अपील करू शकता. तुम्ही एक ऍप्लिकेशन देऊ शकता, आणि ऍप्लिकेशन देऊन तुम्ही हा स्पेशल बेंच च्या माध्यमातून 6 महिन्यात निकाला ज्याच्यासाठी या ठाव गोष्टी निघाले. तर ह्या गोष्टी सरकारच्या हातात आहे. आत्महत्या जे मुलं 42 मुलांनी आत्महत्या केले त्याच्यासाठी तुम्ही काय केले? 5 लाख 10 लाख 5 लाख दिले तुम्ही त्यांना नोकऱ्या लावतो म्हणले. आता त्यांना आम्हाला कळाले की एसटी महामंडळाने नोकऱ्या लावणार. ते एसटी महामंडळाने तिथं गुढीत झाली आहे, ठिकाणी प्रोत्साहन बंदच पडणार आहे, भाषेत मी आरक्षण आहे, त्याला नोकरी थोडा तुम्ही त्याला प्रयत्न लागले मुलांना फसवा लागले. ते असं करू नये अशी माझी विनंती सरकारला. आमचा कुठल्याही सरकारच्या विरोधात आमचं हे भूक आंदोलन किंवा आमचं भाषा नाही. आमचं एकच म्हणणं आहे की समाजाला न्याय मिळावा, समाजाचा हक्क आहे तो द्या तुम्ही. आज ज्या शिवाजी महाराजांनी 18 पद झाला 12 पदवीधरांचं स्वराज्य निर्माण केलं, नुसतं मराठ्याचं स्वराज्य नव्हतं, 18 पदवीधरांचं 12 पदवीधरांचं स्वराज्य होतं.
राजेश्वर चंद्रमिश्रा महाराजांनी 200 वर्षानंतर बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. मग आज मराठा समाजाला बाहेर ठेवलं. त्या बिचाऱ्या 70% गरीब मराठा झाले. इथं बसणारे माझे डावीकडे उजवीकडे उजवीकडे मुजोजीना जे सणार म्हणजे ना काय आणि तिथं आम्हाला काय आरक्षण नकोय. त्या गरीब मराठ्याने 70% गरीब मराठ्याला आरक्षण दिले. आमचं हेच म्हणणं आहे. जसं नागपूरमध्ये आलो मी बोलतो, पंजाबराव देशमुख ज्यावेळी लहान असताना राजेश्वर चंद्रशाहू महाराज तिथं खामगाव होते, खामगाव परिषदला, आणि तिथे 1917 शाहू महाराज म्हणतात की शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. आणि त्या त्या सभेत एक मराठा शिक्षण परिषदेची सभा होती, मराठा म्हणजे बहुजन समाज सगळ्या, तिथं पंजाबराव देशमुख तिथं उपस्थित होते. पंजाबराव देशमुख ने स्टेटमेंट ऐकलं आणि मग ती शिक्षणाची गंगोत्री निर्माण केली विदर्भामध्ये. आणि पंजाबराव देशमुख स्वतः म्हणतात, बाबा मराठ्यांना तुम्ही आता कुणी व्हा, का कुणी व्हा, तुम्हाला आरक्षण मिळायचं असेल तर. आणि सगळेजण नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये सगळे कुणबी हे मराठा हे कुणबी झाले. आणि शाहू महाराजांना सुद्धा कुणबी आणि नॉर्थ मध्ये कुणबी म्हणतात. त्या कुणबी समाजाने त्या कुणबी समाजाने शाहू महाराजांना राजेशी पदवी दिली. तर सांगायचं असतं काय, मराठा कुणबी आपण एकत्र आहोत आणि म्हणून कुणी वाद विरोध लावू नये. आणि जे गरीब मराठा विदर्भात सुद्धा राहिलेले किंवा तो सगळीकडे महाराष्ट्रात राहिले त्यांना एक न्याय द्यावा याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स केली. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला प्रश्नासाठी मी ओपन करतो तो म्हणजे स्वप्नील लोणकर जो मुलगा एमबीसी हे उत्तीर्ण झाला होता 2019 24 वर्षाचा मुलगा, तो बिचाऱ्यानी काल ते परवा दिवशी आत्महत्या केली. का केली? सिलेक्शन झालं की सर कुठल्या जाती कमी बोलणार नाही. तो असाल मराठा समाजाचा, पण मराठा समाज आहे, पण तो उत्तीर्ण झालाय. त्याला सिलेक्शन झालं की सर इंटरव्ह्यू बोलवले. आज त्यांनी जे सुसाइड नोट दिले, दुसरे असे परिस्थिती होऊ नये सरकारने काही करावं, नाही एमपीसी मध्ये जाऊच नये. ही परिस्थिती होणे, आपण इकडे म्हणतो सरकारी नोकऱ्या नाही, सरकारी वेकेन्सी नाही, इथं भरत मिळेल, इथं जागा कमी पडतात. पण मग घेतल्या कशा एमपीसीची परीक्षा? एमपीसीची परीक्षा घेतली तर सिलेक्शन झालं तर अपॉइंटमेंट झालं ना. 2 वर्ष लागलं त्या मुलाचं इंटरव्ह्यू व्हायला. ही किती दुर्दैव. मग सगळे सरकार जबाबदार, हे सरकार असेल किंवा मागचं सरकार सुद्धा असेल, काहीतरी करा. एक युद्ध पातळीवर फार अडचणी सर्व मुलांच्या सगळ्या समाजातल्या. त्यातलं काही माझं प्रश्न आहे सर्वांना विनंती सगळ्या सरकारच्या आपले काही प्रश्न असतील तर आपण विचार. आणि हा विसरून गेलो सगळ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा विसरून गेलो ज्याच्यासाठी ही प्रेस केली. मग आंदोलन कशासाठी आम्ही केलं की हे सगळे प्रश्न मागे लागावेत. सरकारने पुढाकार घेतला, सरकारने पुढाकार घेतला की आम्ही सकारात्मक आहोत, आम्हाला थोडे दिवस द्या, 21 दिवस द्या, आम्ही म्हणून महिना द्या. पण हे सगळे प्रश्न जर का सरकार आता महिना संपत आलेला आहे, महिना संपत आलेला आहे, जर का सरकारने लगेच निर्णय घेतले नाही तर आम्हाला अधिवेशनात आज काहीतरी जाहीर केलं नाही किंबहुना निर्णय घेतले नाही तर थोड्या दिवसात ते देऊन करेल. आम्हाला परत लोक आंदोलन करण्यासाठी दुसरा पर्याय राहणार नाही. राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळे नेमका खरा पुढारी नाही आणि म्हणून समाजाचा आवाज उठवलं ही माझी जबाबदारी आणि म्हणून आवाज उठवतोय. तर कशा थोड्या गोष्टी तांत्रिक बाबी असं मी समजू शकतो. टेक्निकली जसं 2145 टेक्निकल मुद्दा आलेला आहे कंटेंप्ट ऑफ कोर्ट मात्र पडून आपण त्याच्यासाठी इच्छाशक्ती आणि त्याच्यासाठी युद्ध पातळीवर काम करणे आणि त्याच्यासाठी एक स्पेशल समिती स्थापन करावं. एवढे दिवस मुद्दे हरलेले ते तुम्ही काही मार्ग कळा ना बरं जाऊ. आता कोणाच्या चुका काढण्यापेक्षा मार्ग कळावा. आता मी दुसऱ्या नेत्यांच्या पेक्षा जरा वेगळे आहे. मी जसं मराठा समाजाचा सेवक आहे, बहुजनांचं नेतृत्व करतो, मी जरा वेगळं बोलतो नेहमी. मी मला तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर मी देऊ शकणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की गरीब आहे हा मराठा समाज. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या पुढाऱ्यांना की काय त्याचा मार्ग काढा. मी 4 दिवस संवाद दौरा काढा, अगोदर पूर्ण महाराष्ट्र फिरून काढा. 2007 पासून करतोय मी. इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे मी सांगू शकत नाही. प्रामुख्याने हा तुमचा मराठवाडा, खानदेश, थोडाफार पश्चिम महाराष्ट्र, म्हणून
हे लोक तर निर्णय घ्यायचं या मुलांनी आत्महत्या केली हे चुकीचं चाललंय आणि हे काय आपण ज्यावेळी म्हणतोय महापुरुषांचं हे राज्य आहे म्हणजे शिवशाह फुले आंबेडकर संतांचा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराजांचं असेल तर हे नाही ना महाराष्ट्र असते शिवाजी महाराजांनी केव्हा कायदा हातात घेऊन कार्य करावं किंवा राज्य करावं सांगितलं शिवाजी महाराजांनी सगळ्या राज्याला प्रोटेक्शन दिलेलं संरक्षण दिलेलं आणि म्हणून माझा त्यांना विनंती राहील की तुम्ही भारतात राहताय तुम्ही आपल्या देशात राहताय तर तुम्ही मुख्य प्रवाह द्या मुख्य प्रवाह काय आपल्याला लोकशाही दिलेली आपल्याला स्वातंत्र्य दिलं स्वराज्य तर शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील सुद्धा त्यांनी राज्याचं कायद्याला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे आणि कायदा शिवाय जो संविधान आपल्याला दिलेला आहे तो कायदा इतका महत्व आहे त्याला सगळ्यांनीच पालन करायला पाहिजे म्हणून त्यांना माझी विनंती राहील तुम्हाला शिवाजी महाराज पायी म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेले नक्षलाईट म्हणून तुमची ओळख आम्हाला नको आहे चुकीच आहे आपण टाइमलाईन सांगू शकत नाही पण माझा प्रथम दर्शनी अंदाज आहे कमीत कमी 5-6 महिन्याचा विषय येतो म्हणून तुम्ही आताच कामकाज सुरू करायला पाहिजे तुम्ही 102 घटना दुरुस्ती काय निकाल निकाले काय केंद्र सरकार करेल मग आपण सुरू करू त्याच्यापेक्षा तुम्ही आता समिती स्थापन करा आणि हा 342 प्रोसेस सुरू करा तुम्ही त्याची वाट न बघताय केंद्र सरकारची भूमिका मी काय सांगू शकणार नाही पण माझी सर्व विनंती सर्व खासदारांना राहील की हा महाराष्ट्राचा विषय हा समाजाचा विषय हा पक्षाच्या पलीकडे म्हणून सगळे पक्षातले खासदार मग ते लोकसभेतले असतील राज्यसभेतले असतील आपण सगळ्यांनी मिळून आपण पंतप्रधानांची भेट घेऊया आपण सर्वांनी मिळून लोकसभेत राज्यसभेत आवाज उठवूया आणि समाजाला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आणि आमच्याकडनं सुद्धा जे काही लेजिस्लेशन मूव्ह करण्यासाठी किंवा तो विषय शॉर्ट टर्म डिस्कशनला सुद्धा आणण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न असणार की जे काही बातावे त्याचा सुद्धा मी अभ्यास करावे कशा पद्धतीने आपल्या डिस्कशनला शॉर्ट टर्म डिस्कशन आणते पण इन द मीन टाइम सरकारला हे ऑप्शन केंद्र सरकार ऑप्शन ओपन आहेत ऑर्डिनन्स आणि घटना दुरुस्ती सोपं नाही मला माहित आहे पण ते करावं लागेल मी तर आम्ही मोठा करून टाकले समाज बोललाय म्हणजे समाजाने 58 वर्षात आपल्या भावना व्यक्त केल्या समन्वय बोलले आम्ही जे मराठा समाजाचे काम करतो ते बोलले आता लोकप्रतिनिधी बोलावे साधं एक पर्याय काय तुम्ही रस्त्यावर द्यायचं समाजाला वेटिंग करायचं उदाहरण कालचं उदाहरण मला सांगतात आपले बिगर बघा खांबावर काल खांबावर देऊ द्या शाहू महाराज ज्या 1917 शाहू महाराज सुटले होते मागच्या वर्षी 100 वर्ष होते तर तिथं काल आपण माहिती घ्या काय चुकलं तिथं 1000 बाईक्स होते 4-5 हजार लोकांची गर्दी होती सगळं प्राणी करून भगवे झेंडे लावून सगळ्यांना आले होते कोकण गाडी मारली मी समोर सगळं बघितलं मी सगळ्यांना हात सोडले मी कोविडची महामारी चालू आहे आपल्याला समाजाला वेटेज करून हे जर करायचं असेल तर मी काय देऊ शकत नाही आणि मी खामगावला त्यांच्या सभेला त्यांच्या रॅलीत मी गेलो नाही ते नाराज झाले असते माझ्यावर पण छोटी कुणीतरी भूमिका घ्यायला पाहिजे म्हणून तिने काय भूमिका घेतली आणि माझा आज सगळ्या नेत्यांना विनंती सांगणार आहे समाजाला वेटीज करू नका समाजाला रस्त्यावर आणू नका जे काही विषय सॉल्व्ह करायचे ते आम्ही लोकप्रतिनिधी आपण पब्लिक सर्व ठेवू आम्ही
आणि जे समाज विषय कोविडच्या महामारीनंतर बिचारे समाजातल्या लोक इतकी वाईट परिस्थिती झाली, नोकऱ्या नाही आहेत, सगळे सध्या बंद पडलेले आहेत, आणि पण त्यांना असं करण्याचं आक्रोश मोर्चा, आक्रोश मोर्चा काढण्यास किंवा ठोक मोर्चा काढण्यास सगळ्याचा अधिकार आहे, लोकशाही सगळ्याचा अधिकार आहे. छत्रपती घराची व्यक्ती किंवा मनुष्याकडे काढू नका, तो अधिकार आहे त्यांचा. पण त्याचं आउटपुट काय, आउटपुटचा विचार करून आज आम्हाला सुद्धा आंदोलन करता आलं असतं भरपूर. मला तुम्हाला सांगाय, आज संभाजी छत्रपतींनी जर या सगळ्या समावेशाने जर का हात मागे उठले लाखो लोक जमणार नाही का, जमून देत आउटपुट काय, तुम्ही समाजात पोहोचू काय, म्हणून समाजाला दिशा देण्याचं काम आमच्या सारख्या दिशाहीन करून. थँक्यू.